अटलजींचा विषय या ठिकाणी आणला म्हणून त्यांना सांगतो राज्यसभेचं मतदान ओपन केलं पण आपल्या माहिती करता समजा अध्यक्षाची जी निवडणूक आहे त्याच्यात यांनी म्हटल्याप्रमाणे घोडेबाजार झाला असता तर त्याला व्हीप लागू झाला असता अध्यक्ष एखाद्या समजा पक्षाचा हरला तरी देखील सरकार पडत नाही आणि म्हणून अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सत्सर विवेक बुद्धीचा वापर झाला पाहिजे म्हणून अटलजींनी पण सगळे बदल केले पण अध्यक्षाच्या निवडणुकीला व्हीप लागू केला नाही नाही केला नाही केला त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत व्हीप देता येत नाही त्यामुळे अटलजींच्या नावाने उगीच आम्हाला चुकीच्या गोष्टी का सांगता अटलजी आमचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याकरता आम्ही काही करायला तयार आहोत अटलजींनी जर सांगितलं असतं आम्हाला तर नवाब तुमच्या सहित आम्ही सगळ्यांना अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसून निघून गेलो असतो पण त्याच्या नावाने तुम्ही काही कशाला सांगता अध्यक्ष महोदय हे चुकीचं या ठिकाणी होत आहे साठ वर्षानंतर झालेली जी उपरती आहे ही काही फार चांगल्या भावनेतनं झाली नाही ही भीतीतनं झालेली आहे भीतीतनं झालेली उपरती आहे आमचं म्हणणं असं आहे अध्यक्ष मोदय की ठीक आहे तुम्हाला करायचंय पूर्ण नियम पळा ना तुम्ही दहा दिवसाची मुदत जी एक दिवसावर आणता त्याला आमचा आक्षेप आहे कारण आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय मूळ ज्यावेळेस समितीचा पहिला निर्णय तुम्ही घेतला तुमच्या लक्षात आमच्या समिती सदस्यांनी आणून दिलं की आमच्या समिती सदस्यांना निरोपच दिला नाही अहवाल ज्यावेळेस निरोपच नाही आम्ही आमच्या समिती सदस्य संदीप धुर्वे यांनी मोबाईल दिला सांगितलं आमचा मोबाईल फॉरेन्सिक जाच करा की तुम्ही आम्हाला मेसेज पाठवलाय का एवढी भीती सगळ्या प्रकारची तुमच्याकडे बहुमत असताना समितीत बहुमत होतं तरी देखील आमच्या सदस्यांना तुम्ही निमंत्रित न करता अहवाल मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आज तुमच्याकडे बहुमत आहे तरी तुम्ही अध्यक्ष महोदय सिक्रेट बॅलेट करताय आज तुमच्याकडे बहुमत आहे तरी तुम्ही दहा दिवसाचं एका दिवसावर आणण्याचा प्रयत्न करताय एवढी इन्सिक्युरिटी काय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आमचा याला पूर्णपणे विरोध आहे आमचं मत आहे अध्यक्ष महोदय आम्ही सूचना मांडलेली आहे अध्यक्ष महोदय आमचा याला विरोध आहे आणि अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे की मतदानाला टाका